नमस्कार, एक उडान मध्ये मी राजेश सोळंकी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, नवरात्रीचा आजचा 5वा दिवस. आपण दररोज वेगवेगळ्या स्त्रियांना आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या इंडिपेंडेंटली काम करतायत, आपल्या कर्तृत्व सिद्ध करतायत, त्यांची ओळख तुमच्याशी करून देतोय. आणि मला एक सांगायचंय की आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, मग पुरुष असतील स्त्री असतील, सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की सगळ्यांना आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असतं, काहीतरी करायचं असतं, लोकांना दाखवून द्यायचं असतं की आपण आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची असते. ही हे सगळ्यांना करायचं असतं, पण त्यातले फार कमी असतात की त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची तयारी असते, दिवसातले 12-12, 13 तास काम करायची तयारी असते. तशाच आहेत आज आपल्या पाहुण्या डॉक्टर सरोजनी कांबळे. माझ्या डोक्यात नायडू येत होतं, पण सरोजनी कांबळे. ठीक आहे, तर मी आता जयश्रीला सांगेल की जयश्री, त्यांचं एक फॉर्मल इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण डॉक्टर सरोजनी नायडूंचा प्रवास बघू, कशा प्रकारे ते सगळं मॅनेज करतात आणि ते समजून घेऊ. आणि जयश्री प्लीज. परत एकदा, कांबळेच आहे मी, नायडू नाही. थँक्यू राजेश. नमस्कार. आज आपल्या नवदुर्गा उत्सव भागात ज्या पाहुण्या आल्या आहेत त्या एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांचं शिक्षण नागपूरला झालं असून पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून BVSC पदवी मिळवलेली आहे. त्यांचे BVSC ची पदवी मिळवलेली. त्यांचे प्लॅटफॉर्म ॲनिमल हॉस्पिटल नावाचे ठाणे घोडबंद रोड येथे स्वतःचे क्लिनिक आहे, जे त्या व त्यांचे पती डॉक्टर शशांक कांबळे मिळून चालवतात. 2005 साली त्यांनी हे क्लिनिक चालू केले आहे. त्यांच्याकडे 20 वर्षांहून पेक्षा जास्त अनुभव आहे. तसेच त्यांनी विविध प्रकारच्या केसेस देखील हाताळल्या आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात, ज्यात सामान्य तपासणी, पशुवैद्यकीय सेवा, दंत तपासणी, पाळीव प्राणी लसीकरण इत्यादी सेवा पुरवल्या जातात. त्या दिवसातले 10-12 तास सतत हॉस्पिटलमध्ये कार्यरत असतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या प्रत्येक प्राण्यांची इथे चांगली काळजी घेतली जाते व सर्वात हायजेनिक आणि स्वच्छ हॉस्पिटल म्हणून हे ओळखले जाते. हे हॉस्पिटल अनुभवी पशु चिकित्साची सुसज्ज आहे. भविष्यात त्यांचं हॉस्पिटल मोठं करण्याचा त्यांचा मानस आहे. तर चला भेटूया डॉक्टर सरोजिनी कांबळे यांना. वेलकम. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आणि एक उडान मध्ये तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आपलं आज आता पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, त्याच्यात वेळ काढला, आपल्या कामातून थोडासा वेळ काढून आम्हाला दिलात, तर थँक यू व्हेरी मच. तर डॉक्टर सरोज, तुमचं ह्या क्षेत्रातलं आगमन कसं झालं? म्हणजे तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर आहात, तुम्ही आधी गव्हर्नमेंट जॉब मध्ये होतात आणि नंतर तुम्ही हॉस्पिटल सुद्धा तुमचं इंडिपेंडेंटली चालू आहे आणि तुम्ही ते खूप कुशलतेने हँडल करता सगळ्या स्टाफला आणि सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे जे प्राणी असतील त्यांना तुम्ही ट्रीटमेंट एवढ्या वर्षापासून देत आलेले आहात. तर जस्ट तुमचं एंट्री कशी झाली ह्या क्षेत्रामध्ये ते जरा आम्हाला. ह्याच्या आधी मी तुम्हाला थोडस आधी माझं बालपणापासून सांगेल की ह्यामध्ये कसं मी प्रवेश मिळवला वगैरे. तर लहानपणापासून आई वडिलांना एक इच्छा होती की मी डॉक्टर बनावे. तर जेव्हा 12वी झाल्यानंतर माझे पर्सेंटेज थोडेसे कमी पडले आणि मला MBBS चं ऍडमिशन नाही मिळू शकलं. त्यावेळेला मी निराश न होता मग मी विचार केला की नाही, आपल्याला आता डॉक्टर तर बनायचंच आहे, तर वाय नॉट ॲनिमल डॉक्टर. आणि मी असं करून माझ्या घराजवळच व्हेटरनरी कॉलेज असल्यामुळे मला ते सोयीस्कर झालं. ऍडमिशन जेव्हा माझी झाली तेव्हा मला खूप बरं वाटलं की आपण एक वेगळं काहीतरी करणार आहो, वेगळ्या जगात प्रवेश करणार आहो. आणि मुंगीपासून तर हत्तीपर्यंतचा अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला, हे थोडं कठीण आहे. पण येस, इट वॉज व्हेरी, आय मीन मला असं वाटलं की नवीन फील्ड आहे, लेट्स गो अँड एक्सप्लोर दिस. मग तुम्ही त्याच्यात ऍडमिशन घेतली आणि तुमचा कोर्स कम्प्लीट केला? येस, मी म्हणजे नापास न होता. ओके. 4.5 वर्षाचा जे कोर्स असतो आमचा मी कम्प्लीट केला.
आणि ते करत असताना आम्ही एक एक परीक्षा होती, आयसीआर ची परीक्षा असते, ज्याच्यामुळे आपण पुढचं शिक्षण म्हणजे पीजी करण्यासाठी आपण करावं लागतं. तेही परीक्षा मी पास केलं आणि माझ्या कॉलेजमधून मी एकमेव मुलगी होती जिला त्या सब्जेक्ट मध्ये पोल्ट्री सायन्स माझं सब्जेक्ट होत, त्याच्यामध्ये मी आयसीआर स्कॉलरशिप मिळवलं होतं. आणि मग जेव्हा माझे 4.5 वर्ष पूर्ण झाले आणि लग्न झालं मग माझं डॉक्टर शशांक सोबत, म्हणजे 4.5 वर्षानंतर म्हणजे 4.5 वर्ष पूर्ण झाले की लग्न होत असं नाही, म्हणजे ऑलरेडी आमचं लव्ह मॅरेज होतं, तर दॅट वॉज फिक्स. तर शिक्षण पूर्ण झाल्यावर जे ठरवलं होतं आई वडिलांनी त्याप्रमाणे पार पाडलं. आणि नंतर मी एमबीएससी साठी इथे मुंबईला ऍडमिशन घेतली, पण काही कारणास्तव माझी तब्येत बिघडली आणि मी ते कंटिन्यू नाही करू शकले. आणि त्याच्यानंतर जेव्हा संसारात गुंफल्यामुळे वेळही मिळायचा नाही मला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला, की आता आपल्याला आपलं पुढचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं, पण मग मी रोज असा विचार करायची की आपण एवढं शिक्षण तर घेतलंय, काय करायचं, एखादी क्लिनिक का नाही टाकायचं. त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये राहत होतो आणि मग मी आणि शशांकनी मिळून आम्ही असा विचार केला की आम्ही एक क्लिनिक चालू करूया. मग आम्ही घरच्या घरीच एक छोटस क्लिनिक स्थापन करून चालू केलं. आणि मग नंतर जेव्हा आमची जसे शशांक गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे आमची ट्रान्सफर जेव्हा झाली ठाण्यामध्ये, तर ठाण्यामध्ये आल्यावर पण मी विचार केला की आपण काय करावं. आणि शशांकच्या डोक्यामध्ये हे तर होतच, पण शशांक आणि मी आम्ही दोघांनी मिळून 2005 साली हे विचार केलं की आता आपण क्लिनिक टाकायला पाहिजे. तर इडनवूडच्या इथे आम्ही एक गाळा घेतला, छोटाशा गाळा, आणि त्याच्यामध्ये आम्ही चालू केलं आणि त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू झाला. आणि हे प्रवास सुरू असताना आम्ही हळूहळू जेव्हा त्याचं फर्निचर कर, थोडस इंटिरियर कर, थोडस दवाखान्याचं स्वरूप दे, असं करून आम्ही चालू केला हा दवाखाना. आणि परंतु मला काय म्हणायचं सरोज, तुम्ही आता मी बघतोय तुम्हाला, तुम्ही दिवस रात्र काही बघत नाहीत, म्हणजे जेव्हा जे तुम्हाला गोल अचीव करायचं असतं तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही जाता, सकाळी जाता, रात्री उशिरापर्यंत जर गरज पडली 10 वाजतात 11 वाजतात तोपर्यंत तुम्ही असतात तिथे, तर एवढा वेळ तुम्ही तिथे देता. आणि हार्डली मी असं बघतो की तुम्हाला इव्हन छुट्टी असली की तुमच्याकडे आणखी जास्त काम असतं, सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी असते, तर एवढा वेळ काढून तुम्ही कसं काय सगळं मॅनेज करता, घर कसं मॅनेज करता, मुलांना कसं, म्हणजे आधी पण तुम्ही मुलं, आता तर करताच आहेत, पण मुलं जेव्हा लहान होती त्यावेळे पण तुम्ही ते मॅनेज करत होतात, मग ते कसं करत होतात सगळं? आधीपासून माझ्याकडे, आधी सुरुवातीला तर मी खूप क्लिनिकमध्ये यायची नाही, त्यावेळेला डॉक्टर शशांक आणि माझ्याकडे नेहमी डॉक्टर्स असायचे क्लिनिकमध्ये हेल्पिंग हँड्स. तर आणि गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे आम्हाला एवढा वेळ देता येत नव्हतं. तर मी मग विचार केला, जेव्हा माझी ट्रान्सफर झाली एका ठिकाणी जिथे मला जायला फारच कठीण होतं आणि मला असं वाटलं की आता मी ते कंटिन्यू नाही करू शकणार आहे, तर त्यावेळेला मी क्लिनिक कडे जास्त लक्ष देऊ लागले. आणि तेव्हा मी स्वतःला झोकून दिलं ह्याच्यामध्ये की आपण खरंच करायचं आहे तर पूर्ण वेळ आणि चांगल्या पद्धतीने हे करायचं आहे. मी थोडस एमबीएससी सर्जरी असल्यानंतर झाले असते तर मी माझ्या मनातली सर्जरीची भीती घालवण्यासाठी मी उटीमध्ये जाऊन एक 15 दिवसाचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर ते सर्जरीची भीती सुद्धा गेली माझी. 5-6 वर्ष झाले मी स्वतः इंडिव्हिज्युअल सर्जरीज करते आणि म्हणजे असा आमचा प्रवास आहे, आता सुरू आहे. आणि मी स्वतः खूप लक्ष देऊन, जातीने लक्ष देऊन, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन मी बघते की माझं क्लिनिक कसं मोठं होईल, हेच माझी इच्छा असते. आणि येणारे पेशंट परत जाऊ नये, कारण आपण एखाद्या दवाखान्यात गेलं आणि आपल्याला डॉक्टरनी म्हटलं की नाही नाही आता दवाखाना बंद झालाय किंवा बंद होतोय, तुम्ही उद्या या किंवा आम्ही करू शकत नाही, तर अशा वेळेला आपल्यावर काय बितेल. किंवा आपण आपला पेट घेऊन एखाद्या हॉस्पिटलला गेलो आणि आपल्याला कोणी असा नकार दिला तर कसं वाटेल, हे विचार करून मी प्रत्येक येणाऱ्या क्लायंटला मी म्हणजे ट्रीट करते. ओके, तर आता जेव्हा तुम्ही अॅनिमल्सला वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुमच्याकडे जे दवाखान्यात येणारे जे पेट्स आहेत
मेनली कोणते ॲनिमल्स तुमच्याकडे जास्त येतात का वेगळ्या प्रकारचे आणखी डिफरंट तुमच्याकडे येतात का तुम्हाला याची स्पेशालिटी आहे? आमच्याकडे येणारे मोस्टली आहेत डॉग्स आहेत, कॅट्स आहेत, टर्टल्स आहेत, बर्ड्स आहेत, कधीतरी वाईल्ड लाईफचे जसं साप किंवा आउल्स हे सुद्धा येतात. जेव्हा जे वाईल्ड लाईफ वर्कर्स आहेत ते असे इंजर्ड ॲनिमल्सला आमच्याकडे घेऊन येतात आणि आम्ही त्यांना ट्रीट करून जंगलामध्ये परत सोडून देत असतो. मग जेव्हा असे स्ट्रे डॉग्स किंवा अशा टाइपचे वाईल्ड मधले ॲनिमल येतात मग त्यांना तुम्ही फ्री ट्रीटमेंट देता का? नाही नाही, वाईल्ड लाईफचं वेगळं आहे आणि स्ट्रेचं वेगळं आहे. स्ट्रे वाले स्ट्रे साठी काम करणारे एनजीओ वेगळे लोक आहेत जे डॉग पकडून घेऊन येतात आमच्याकडे आणि आम्ही ट्रीटमेंट करतो. आणि वाईल्ड लाईफचे जे लोक असतात जे साप पकडणारे म्हणा किंवा वाईल्ड लाईफ म्हणजे समजा वाईल्ड कॅट पण असते, वाईल्ड कॅट पण असते ती असे सगळे इंजर्ड किंवा कुठल्या मोठ्या जनावरांनी त्यांना फायटिंग मध्ये मारलेलं असेल किंवा काय ट्रीटमेंट साठी घेऊन येतात तर आम्ही करून मग त्यांना बरे करून सोडून देत असतो. एकदा ईगल पण एकदा असंच आली होती आमच्याकडे आणि आम्ही तिला ट्रीट करून मग उडवून टाकलं तिला जंगलामध्ये. ओके, उडवून टाकलं. ओके, मला काय म्हणायचं मला काय म्हणायचंय की जनरली कसं असतं की एक बऱ्याच वेळा आपण मुलींना बघतो की मुलं मुली माणसं पण मुलींमध्ये जास्त पाल बघितले की घाबरतात की बऱ्याच वेळा कोणी ॲनिमल्सला पण घाबरतात. तर मग तुमच्या डोक्यात अशी भीती नव्हती का की आणि इथे पण जनरली मेल डॉमिनेटेडच आहे तुमचं पण फील्ड, म्हणजे मेल डॉक्टरांची संख्या जास्त आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा बफेलो असतील, गायी असतील, त्यांना ट्रीटमेंट करावं लागतं, त्यांना ट्रीटमेंट एवढं सोपं नसतं, जवळ असं पण याच्या जवळ जायला सुद्धा भीती वाटते. मग त्यांना ट्रीटमेंट देताना इट इज थोडीशी लार्ज ॲनिमल्स, मला तसं पण आधीपासून थोडं लार्ज ॲनिमल मध्ये इंटरेस्ट कमीच होता पण जेव्हा कधी अशी लार्ज ॲनिमल्सची ट्रीटमेंट करायची गरज पडते त्यावेळेला दोन चार लोकांना मला जमा करावं लागतं आणि हेल्पिंग हँड्सला बोलवावं लागतं प्लस द ओनर म्हणजे तो त्याची ॲनिमल रिस्ट्रेन करायला माणसं खूप लागतात तेव्हाच ते ट्रीटमेंट होऊ शकतं. पण मग जी भीती जशी असते जनरली स्त्रियांना अशा टाईपच्या वेगवेगळ्या ॲनिमल बद्दल तर तुम्हाला तशी नव्हती का डॉक्टर होण्याच्या आधी किंवा तुम्ही क्लिनिक चालू करण्याच्या आधी? नाही, आता सध्या तर आम्ही इथे स्मॉल ॲनिमल क्लिनिकच असल्यामुळे इथे सगळे माझा प्रश्न कळला का तुम्हाला, तुम्ही डॉक्टर होण्याच्या आधी तुम्हाला अशी भीती नव्हती का या ॲनिमल्स बद्दल? त्यावेळेला कॉक्रोच बघितलं तरी घाबरतात बऱ्याच वेळा लोक. नाही मी कधीच घाबरायची नाही, मी फक्त घाबरायची ती फक्त अंधाराला. मला अंधार झाला की खूप भीती वाटायची आणि एकटा अंधारात जायला भीती वाटायची, एरवी मी कुणालाच घाबरायची नाही. ओके, म्हणजे दोन्ही बाहेरून आणि आतून दोन्ही मधून घाबरत नव्हता तुम्ही? म्हणजे एक असतं ना की एक वरून दाखवतात की घाबरत नाही पण आतमधून घाबरत असतात. हो, अंधाराला, फक्त अंधाराला, बाकी कोणाला नाही, बाकी कशालाच नाही घाबरत. ओके, म्हणजे घाबरत आधीपासून तुम्ही नव्हतात त्याच्यामुळे तो एक तुम्हाला ऍडव्हान्टेज झाला ह्या फील्ड मध्ये येण्यामध्ये. हो, आणि आवडही होती त्याच्यामुळे. आणि आता जर तुम्ही एवढा टाइम तुम्हाला मी म्हटला तर तुमचं मग घर किंवा मुलांकडे दुर्लक्ष झालं असं होत होत, ते कसं काय तुम्ही सगळं मॅनेज करू शकलात? नाही, जेव्हा आम्ही असा विचार केला की क्लिनिक चालू करायचं आहे तर आम्ही त्यावेळेला एवढा वेळ क्लिनिक मध्ये नसायचो त्यावेळेला तुम्ही एवढ्या वेळ नव्हते. पण आता तर तुम्हाला मी मागच्या 5 वर्षा 6 वर्षापासून बघतो तुम्ही कंटिन्युअस खूप वेळ असता. माझी मुळ मोठी झालेली होती त्यामुळे घरामध्ये हेल्पिंग हँड बाई असल्यामुळे थोडस घराचं बघायची मला गरज पडायची नाही आणि मुलं मोठी झाल्यामुळे त्यांचा अभ्यास आणि हे घ्यायची मला जास्त गरज वाटली नाही. जोपर्यंत लहान होते तोपर्यंत मी त्यांचा अभ्यासही घ्यायची आणि एकदा मुलं मोठी झाली की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुलांना आपली गरज कमी भासते, ते स्वतः स्वतः सगळे आजकाल हुशार मुलं आहेत त्याच्यामुळे ते फटाफट. आई वडील हुशार असले की मुलं आपोआप हुशारच होतात असं नाही म्हणणार मी. आई वडील जरी हुशार नसले तरी मुलं हुशार झालेली मी बघितलेली आहे. ओके, म्हणजे तुमची मुलं हुशार आहेत थोडक्यात एवढं सांगू शकतो? आई वडील कसे का असे ना हुशार म्हणजे मी म्हणते की आहेत, बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे, म्हणजे ते त्यांचं स्वतःच मॅनेज करू शकत असल्यामुळे तुम्हाला टाइम तुम्हाला देत होते, ते त्यांचं स्वतःच बऱ्यापैकी मॅनेज करत होते त्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्स होत नव्हतं तुमच्या कामामध्ये. हो, तरी पण मी बऱ्याच वेळा बघितलं तुम्हाला की म्हणजे की तुम्ही घराला सुद्धा तेवढाच टाइम देत होता, बऱ्याच वेळेला
आल्यानंतर सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा स्वयंपाक पण केलेला म्हणजे माझं ऑब्झर्वेशन मध्ये आहे, रात्री उशिरा येऊन सुद्धा केलेलं आहे आणि नंतर मग तुम्ही आणखी उशिरा झोपलात आणि ठीक आहे. आता जो तुमचा पूर्ण एवढा व्याप वाढलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमचं क्लिनिक चाललंय, तर लॉकडाऊन मध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा गेला? लॉकडाऊन मध्ये पण तुमचं क्लिनिक कंटिन्युअस चालू होतं? हो, आमचं क्लिनिक चालू होतं पण आम्ही आवर्स जरा कमी केलेले होते, कारण लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाला घरी जाऊन काम असायची, जे बाई आता नसल्यामुळे तर आणि प्रत्येकाला काम असल्यामुळे आम्ही थोडस आवर्स कमी केले होते आणि बंद कधीच ठेवलं नव्हतं, कारण एनिमल्सला कधी आपली गरज पडेल हे माहिती नाही. जसं ह्युमन हॉस्पिटल चालू होते तसं आमचंही हॉस्पिटल चालू होतं, कधी बंद ठेवलं नाही. तुमच्या याच्यामध्ये असा काही एक्सपिरियन्स आठवतोय तुम्हाला की ट्रीटमेंट देताना एक तर एक असतं की खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं, किंवा एखादा खूप अशी काहीतरी मिस झालं असं एखादा एक्सपिरियन्स असतो की जो आपण विसरू शकत नाही कधी कोणत्याही अॅनिमलला ट्रीटमेंट करताना, असा तुमचा मोस्ट मेमोरेबल तुम्हाला काही आठवतंय? राजेशजी तुम्हाला सांगायचं म्हणजे रोज इथे एक नवीन प्रकारचा एक्सपिरियन्स असतो आणि रोज एक नवीन असं घडत असतं आणि रोजचे केसेस मी एक आधीचे केसेस विसरावं लागतात कारण हे नवीन केसेस हँडल करायचे असतात त्याच्यामुळे. पण असं असं पर्टिक्युलर असं कुठलंही मला आता सध्या या क्षणी तर आठवत नाहीये, पण बोलता बोलता समजा आठवलं तर आय विल डेफिनेटली नरेट यू की कुठला असा इन्सिडेंट. आता कसं असतं जनरली पेट डॉग्स आहेत किंवा पेट कॅट्स आहेत, आपण बघतो की फॅमिली ज्या पेट अॅनिमल्सला त्यांच्या बरोबर ते लाईक दॅट त्यांच्या घराचे मेंबर्स असतात ते, म्हणजे जसं चाइल्ड डॉक्टर असतो तशाच प्रकारची केअर तुम्हाला ह्या पेटची घ्यावी लागते. अदरवाईज ते जनरली चाइल्डला पण जेवढी केअर नाही घ्यायला तेवढे हर्ट होऊ शकतात त्यांचे ओनर्स जर तुम्ही त्याची. तर असे काही प्रसंग तुम्हाला आले की तुम्हाला काही वेळेला बऱ्याच वेळेला हार्ड व्हावं लागतं त्या ट्रीटमेंट देताना बरे तुम्हाला? आता तुम्ही बोलल्यामुळे मला आठवलं की एकदा एक क्लायंट आलं होतं आणि कॅट असल्यामुळे आम्हाला थोडस त्याला थोडस म्हणजे आमचे जे मुलं हँडल करणारे आहे किंवा आम्ही आहोत तर थोडस हार्शली थोडस आम्हाला थोडस दाबून पकडावायची गरज पडत होती. पण ते ओनर इतक्या जोरात किंचाळले, नको 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 माझ्या कॅटला काही करू नका, तुम्ही सोडून द्या, काही करू नका, आता इंजेक्शन नाही पाहिजे. त्यांना असं वाटलं की आम्ही काय करणार आहोत, कारण अनलेस अँड अंटिल यू सिक्युअर यू रिस्ट्रेन द कॅट यू कॅनॉट गिव्ह द इंजेक्शन. बिकॉज तेवढ्यात ज्या क्षणी आम्ही इंजेक्शन द्यायला जातो आणि ते तेवढ्याच जोरात रिॲक्ट करतात आमच्यावर, त्याच्यामुळे रिस्ट्रेन करून इंजेक्शन देणे जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे मला एक माझा असिस्टंट आणि माझे जे असिस्टंट डॉक्टर्स आहेत त्यांची गरज पडत असते. तर अशा वेळेला जेव्हा एखादी ओनर जो खूपच सेन्सिटिव्ह असतो तर त्याला अशा ओनर्सला आम्ही पहिलंच सांगून देतो की आम्ही थोडस जोरात पकडणार आहोत, डोंट वरी, नथिंग विल हॅपन टू युअर कॅट, शील बी ऑल राईट, आय एम जस्ट गिव्हिंग अ प्रिक ऑफ इंजेक्शन, शील बी फाईन. तर मग ते थोडं रिलॅक्स होतात. पण इथे आमच्या ट्रीटमेंटमध्ये करताना मला डॉग किंवा कॅट पेक्षा ओनर्सचं जास्त ट्रीटमेंट करावं लागतं की त्यांचं मला त्यांच्याशी खूप बोलावं लागतं, त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगायला लागतं की मी काय करणार आहे, मी कशा प्रकारे अप्रोच करणार आहे ट्रीटमेंटसाठी. आणि मग तेव्हा ते रिलॅक्स होतात आणि ते म्हणतात येस डॉक्टर यू कॅन गो अहेड विथ युअर ट्रीटमेंट, देन मी आय स्टार्ट माय ट्रीटमेंट. डॉक्टर एक तर दोन गोष्टीबद्दल मला विचारायचं, स्ट्रे डॉग बद्दल तुमचं काय मत आहे आणि हे अॅनिमल अब्यूज जे आपण म्हणतो बऱ्याच वेळा होतात आणि मग त्याच्यासाठी काय अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट आणि यांची बऱ्याच वेळा आपण न्यूज बघतो फाईट चालते किंवा स्ट्रे डॉगला मारण्यासाठी बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट सुद्धा त्यांना मारतं किंवा काही बऱ्याच वेळा लोक कशा पण प्रकारे त्यांना इल ट्रीट करतात असं म्हणू शकतो आपण, आणि तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही आता असं आहे की यामध्ये दोन प्रकारचे लोक आहे, एक तर अॅनिमल लव्हर्स आहे आणि एक अॅनिमल हेटर्स आहे. आणि जे अॅनिमल हेटर्स असतात त्यांना असं वाटतं की प्रत्येक म्हणजे त्यांना पाळीव प्राणी पण दिसला तरी त्यांना वाटतं तो कुत्रा बेकार आहे किंवा तो त्यांच्या अंगावर येणार आहे असं. पण अॅनिमल लव्हर्सला प्रत्येक प्राणी त्यांना खूप आवडतो, म्हणजे तो रस्त्यावरचा कुत्रा म्हणजे एकदम घाणीत लोळलेला असला तरी ते त्यात चिखला मातीतनं घेऊन येणार माझ्याकडे, आम्ही त्याला स्वच्छ करणार आणि त्याची ट्रीटमेंट करणार, असेही लोक असतात. पण अशा वेळेला माझं म्हणणं आहे की आता जे स्ट्रे डॉग्स आहे तर स्टरलायझेशन प्रोजेक्ट चालू केलेला आहे ठाण्यामध्ये आणि काही एनजीओज आहेत जे माझ्याकडे स्ट्रे कॅट्स आणि स्ट्रे डॉग्स घेऊन येतात आणि त्यांचं मी निर्बिजीकरण जे ज्याला म्हणतो आम्ही स्टरलायझेशन ते मी करते आणि मी खूप कमी कॉस्टमध्ये त्यांना करून देते
आणि मी इवन त्यांना वरून एकही स्टिच दिसत नाही आणि त्यांना 3 ते 4 दिवसामध्ये ते रस्त्यावर परत मोकळे सोडून देतात. 3 ते 4 दिवस त्यांची काळजी घेतल्या जातात त्या एनजीओ तर्फे किंवा ते त्यांच्या घरी स्वतःच्या घरी ठेवून त्यांची काळजी करून मेडिसिन वगैरे देऊन त्यांना परत मोकळं सोडून देतात जेणेकरून पुढचं प्रोडक्शन होणार नाही. तर अशा प्रकारे स्ट्रे डॉग कंट्रोल प्रोग्राम पण चालू आहे ठाण्यामध्ये आणि प्रयत्न आहे की जेवढे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांना कमीत कमी वॅक्सिनेशन एंटी रेबीजचे व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा मार्चला जेव्हा आमचं क्लिनिकचा अॅनिव्हर्सरी असतं त्यावेळेला आम्ही एक अँटी रेबीज कॅम्प ठेवतो आणि ते फ्री अँटी रेबीज कॅम्प असतं. आम्ही लोकॅलिटीज मध्ये जातो एनजीओ सोबत आणि तिथे जाऊन आम्ही त्यांचं वॅक्सिनेशन सुद्धा करतो. आता जे अॅनिमल काय म्हणतो ना आपण की इच्छा मरण म्हणजे बऱ्याच वेळेला त्या प्राण्याला एवढी त्रास होत असतो की त्याला मारावं लागतं, असे प्रसंग तुमच्या याच्यामध्ये आलेत तुमच्या करिअरमध्ये की? खूप आलेत, खूप आलेत. आता तुम्हाला सांगते की काही काही डिसीजेस असे असतात जे क्युरेबलच नसतात आणि जेव्हा आपण बघतो की एखादी 14-15 वर्षाचा डॉग आहे आणि त्याला खूप त्रास होतोय आणि त्याचे प्राण जात नाहीये त्यावेळेला मी त्यांना सजेस्ट करते की येस तुम्ही त्याला पुट डाऊन करा. कारण त्या अॅनिमलला जे त्रास होत असतो ते मला एक आतून फिलिंग येते की नाही आपण त्याला जर का इच्छा मरण दिली तर ऍटलीस्ट त्याचे पुढचे सफरिंग कमी होतील. तर ह्याच्यासाठी मला पहिलं ओनरशी खूप बोलावं लागतं आणि ओनर तयार झाला तरच आम्ही इच्छा मरण म्हणजे आय मीन वी पुट डाऊन वी थुनाइज द पेट अदरवाइज वी डोंट. नाहीतर काही म्हणतात की नाही डॉक्टर जेवढ्या दिवस राहिला तेवढ्या दिवस राहू देत विल टेक केअर ऑफ दिस पेट तर मग मी त्यांना जाऊ देते. मी फोर्स करत नाही कुठल्याही गोष्टीला. तर याच्यामध्ये एकदम सॅटिस्फाईंग झाला एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो की तुम्हाला खूप तुम्ही हा पेशामध्ये आल्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी बरं झालं ह्या पेशामध्ये आले आणि मला खूप बरं वाटलं की मी हे ट्रीट करू शकले याला मी डॉक्टर असल्यामुळे? असं बरेचदा झालेलं आहे की म्हणजे मला तर कधीच मी ऍडमिशन घेतल्यापासून तर आजपर्यंत मला असं कधीही वाटलं नाही की मी उगीच हे फील्ड निवडलं म्हणून. पण तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन झालेला एक प्रसंग सांगते. एकदा एक बाई आपल्या डॉगला घेऊन आली आणि त्याला खूप जास्त वॉमिटिंग आणि लूज मोशन्स होत होते आणि ती म्हणाली काय करा माझ्या डॉगला वाचवून घ्या डॉक्टर याच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही वगैरे. तर त्यावेळेला खूप उशीर झाला होता, रात्र खूप झाली होती आणि मी आणि डॉक्टर शशांक आम्ही दोघांनी मिळून त्या डॉगला ट्रीट केलं आणि आम्ही त्याला इंजेक्शन वगैरे दिले सलाईन वगैरे लावली आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईला म्हटलं की तुम्हाला परत आणावं लागेल ह्याला. तर आणि मी एका डोस मध्ये बरा होईल हे सांगू शकत नाही. मी माझा प्रयत्न पूर्णपणे करते की तुमचा डॉग वाचेल. मग मी माझं ट्रीटमेंट केलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं. तर जेव्हा ते दुसऱ्या दिवशी आले तर एकदम आमच्या पाया पडायला लागले आणि म्हणाले की तुम्ही काय जादू केली माझा डॉग एका इंजेक्शन मध्ये बरा झाला. तर मी म्हटलं हे बघा एका इंजेक्शन मध्ये बरा झाला पण तुम्हाला ऍटलीस्ट 3 दिवस कंटिन्यू करायला लागेल ट्रीटमेंट. पण ते म्हणले डॉक्टर तुम्ही तर देव आहात आणि असं पाया पडायला आली ती. तर ते प्रसंग खूप अगदी म्हणजे फारच इमोशनल झाला होता त्यावेळेला आम्ही की एकदम असं कोणी येऊन बोलते तुम्हाला की तुम्ही देव आहात तर देन यू फील समथिंग एल्स म्हणजे डॉक्टर पेक्षाही आपण वरच्या ह्याच्यावर लेवलवर पोहोचलो असं वाटत असत. पण डॉक्टर मला तर आणखी एक विचारायचं, आपण म्हणतो की डॉग खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांना खूप इमोशन्स कळतात, मग डॉग तुम्हाला असं जाणवतं की डॉग जेव्हा तुमच्या क्लिनिक मध्ये येतो ट्रीटमेंट साठी येतो की त्याला जाणवतं की तुमच्याकडे डॉक्टरच्या हातात आलेलो आहे आणि आपल्याला ट्रीटमेंट होणार आहे असं तुम्हाला कुठे जाणवतं? हो 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 बिलकुल बिलकुल. आता तुम्हाला असंच एक प्रसंग सांगते. तर ओनर्स येऊन सांगतात की तुमच्या क्लिनिकची फाईल उचलली आम्ही की डॉग जाऊन गादी खाली किंवा बेड खाली लपून जातो. ओके त्याला माहिती त्याला माहिती की ते डॉक्टर कडे जाणार आहे आणि तिथे इंजेक्शन मिळणार आहे. तर आता म्हणजे बरेचदा असं खूप अनइझी फील करतात पेट. मग त्यांना जरा आम्ही जवळ घेतो आणि थोडस लाड करतो त्यांचा मग त्यांना कम्फर्टेबल फील करवतो आणि मगच आम्ही इंजेक्शन देतो. आले आले लगेच घेऊन इंजेक्शन वगैरे देण्याची सुरुवात करत नाही. आम्ही त्या पेटशी थोडस खेळतो त्याला पण बरं वाटतं की नाही डॉक्टर प्रत्येक वेळेला इंजेक्शनच देत नाही असं.
आणि कधी कधी बोलताना आम्हाला पेटची पण असं बोलावं लागतं की आता या वेळेला इंजेक्शन नाही आहे, तुझं जनरल चेकअप होतं, आता तू घरी जा असं. तर इव्हन द ओनर इज ऑल्सो व्हेरी हॅपी टू सी दॅट की अरे पेट इज ऑल्सो फिलिंग कम्फर्टेबल हिअर. आता हे वेगवेगळे पेट्स तुमच्याकडे येतात, तर वेगवेगळे अॅनिमल्स पेट अॅनिमल तुमच्याकडे येतात, तर सगळ्या अॅनिमल्स मध्ये हे सेन्सेशन असतं की हे डॉग्स मध्ये जास्त आहेत बाकीच्या पेट अॅनिमल पेक्षा, किंवा कॅट मध्ये सुद्धा आहे का इतर? सगळ्या जवळपास मी सगळ्याच जनावरांमध्ये बघितलेलं आहे. इव्हन लार्ज अॅनिमल्स मध्ये पण मी बघितलंय की जेव्हा इंजेक्शन घेऊन तयारी करून आम्ही जेव्हा जवळ जातो तर ते कसं असं शिंगाने आम्हाला मारायचा प्रयत्न करतात. Okay. ते जवळ येऊ देत नाही, म्हणजे एवढं सुद्धा ऑब्झर्व केलेलं आहे आम्ही. ते झालं त्यांना ते कळतं, परंतु ते बरे झाल्यानंतर त्यांना कळतं की तुम्ही बरं केलं त्यांना? नाही, पण मला नाही वाटत असं. पण काही काही डॉग किंवा पेट्सला एवढं समजतं की हे डॉक्टर आपल्याला लाड करतात, तर मग ते आनंदाने आमच्याकडे येतात, तर देन वी फील की हा त्याला पण बरं वाटलंय की ही सेइंग थँक्यू टू अस. तर आता हे लार्ज अॅनिमल मध्ये आपण गाई म्हणतो, म्हशी म्हणतो, बैल, तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटलं की यांच्यामध्ये सेन्सिटिव्ह जास्त गाय आहे किंवा बाकीचे अॅनिमल्स पेक्षा गाय जास्त सेन्सिटिव्ह आहे? एवढा विचार नाही केला आम्ही. ओके, असं बघितलं नाही तुम्ही, ऑब्झर्व नाही केलं? म्हणजे आपण आपल्या शास्त्रामध्ये म्हणतो ना की त्याच्यात ती जास्त सेन्सिटिव्ह असते कम्पेरेटिव्हली, तर असं तुमचं कधी ऑब्झर्वेशन मध्ये तुमच्या आलं का असं मला विचारायचं? नाही नाही, एवढं कधी ऑब्झर्व केलंच नाही. आणि बऱ्याच वेळेला आता जे गायी वगैरे बांधलेले असतात त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतात, म्हणजे आता आय डी म्हणजे मला माहिती नाही रिझन काय, तर तुम्हाला काय रिझन माहिती असेल का? म्हणजे पाणी पडत असतं, ते कशामुळे पडतं आय रिअली डोंट नो. नाही, अनलेस अँड अंटिल देर इज सम प्रॉब्लेम विथ आय, देर इज नो लॅक्रिमेशन आय बिलीव्ह. ओके. आणि पण म्हणजे गाई म्हशी मध्ये तरी, पण आपण एक आपण कुठल्या तरी गोष्टीपासून रिलेट करतो प्रत्येक गोष्ट, की आता गायीच्या डोळ्यातनं पाणी आलं तर आपण म्हणतो की नाही ही उदास आहे असं मला वाटतं, आणि मग बस पाणी येत आहे. तर वी ट्राय टू रिलेट, वी ह्युमन्स वी आर ट्राईंग टू रिलेट, बट वी डोंट नो दॅट देअर मस्ट बी सम प्रॉब्लेम विथ द आय. तिच्या डोळ्यात काय गेलं असेल किंवा कचरा गेला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून लॅक्रिमेशन होत आहे. हे विचार करणं, हे बघण्यापेक्षा आपण ओनर म्हणतो की नाही 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 आज ना असं असं झालं घरामध्ये त्याच्यामुळे ही खूप उदास आहे. पण येस, विथ द पेट्स अॅनिमल्स हे रिलेशन मी करू शकते, कारण समजा घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर पेट्स खरंच उदास होतात, आणि आम्ही त्यांना बघितलंय असं उदास डोळ्यांनी, आणि इव्हन म्हणजे डोळ्यातनं पाणी येताना सुद्धा बघितलेलं आहे. हे ऍप्लिकेबल आहे पेट डॉगला सुद्धा आणि पेट मोठ्या अॅनिमल्स साठी सुद्धा? मोठ्या अॅनिमल्स तर मी एवढं मला जवळीक मी कधीच निर्माण केलेली नाहीये, पण येस स्मॉल अॅनिमल्स बद्दल जे मी बघितलेलं आहे हो त्याच्यामध्ये होत. ओके, मग हे तुमच्या जे तुम्ही डॉक्टरी पेक्षा तुम्ही शिकला, तर तुमच्या शिक्षणामध्ये सुद्धा हे इन्वॉल्व्ह होतं का की असं असतं की नसतं? नाही नाही नाही, देर इज पेट सायकोलॉजी म्हणून एक पूर्ण टोटल डिफरंट चॅप्टरच आहे ते. तर यू हॅव टू गो इन टू डीप अँड यू हॅव टू लर्न अबाउट द पेट सायकोलॉजी विच इज अ डिफरंट चॅप्टर. यू हॅव पेट सायकोलॉजी जसं आपला ह्युमन सायकोलॉजी असतो तसं पेटचं सेपरेट ट्रीटमेंट आहे. मग तो एक सिलेबस आहे पूर्ण? सिलेबस आहे, कोर्स आहे, येस. ओके, सेपरेट कोर्स आहे. सेपरेट कोर्स आहे. दॅट इज अ डिफरंट ऑल टुगेदर. आमच्या याच्यामध्ये बीबीएससी अँड एएच मध्ये आम्हाला चार साडेचार साडेपाच वर्षाचा, आता सध्या साडेपाच वर्षाचा कोर्स झालेला आहे, पण त्याच्यामध्ये आम्हाला सर्वच अॅनिमल बद्दल अनाटॉमी म्हणा फिजिओलॉजी म्हणा याच्याबद्दल सगळी माहिती दिली जातं. पण डिटेल जर का तुम्हाला करायचं असेल तर यू हॅव टू टेक अ डिफरंट कोर्स अँड गो इन टू दॅट डीप स्टडी अँड देन लर्न अबाउट दोज थिंग्स. म्हणजे ऑप्थॉल्मॉलॉजी बद्दल पण आम्हाला जर का बघायचं असेल तर वी हॅव टू ऑप्ट फॉर अ कोर्स अँड देन वी कॅन आय मीन लर्न अँड वी कॅन डू द थिंग्स प्रॉपरली. ठीक आहे. तर आता हे जे अॅनिमल्स आहेत वेगवेगळ्या अॅनिमल्सला तुम्ही रेग्युलर ट्रीट करताय, तर यांना ट्रीटमेंट करताना आणि ह्युमनची ट्रीटमेंट करताना काय डिफरन्स आहे मेजर? कारण की बऱ्याच वेळेला अॅनिमल्सला ह्युमन्ससाठी नुसतं ह्युमन बॉडीसाठी किती वेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत, कारण म्हणजे नुसतं ह्युमनसाठी, तर अॅनिमल सगळे मिळून एकच डॉक्टर, अॅनिमल डॉक्टर, मग हाऊ इट इज? खूपच कठीण असतं आमच्यासाठी. आम्हाला
एखाद्या डॉगला किंवा कॅटला ट्रीट करायच्या आधी आम्हाला किंवा कुठलंही जनावर ट्रीट नाही, आता करायच्या कॅट आधी डॉग आम्हाला तर समजलं, त्याच्यामध्ये तुमचा साप पण आला, हत्ती पण आला, म्हणजे घोडे आले, सगळ्या टाइपचे आले, म्हणजे टोटली डिफरंट अॅनिमल्स आहेत, पक्षी आले, म्हणजे टोटली डिफरंट. मग हे सगळ्या अॅनिमल्स बद्दल एकच डॉक्टर कसा काय ट्रीटमेंट देतो का? मग ते एक बेसिक ट्रीटमेंट जसं आपण म्हणतो की सर्दी खोकला या टाइपचे ट्रीटमेंट जसे आपण कॉमन दिले जातात, एक जनरल एक ट्रीटमेंट असते, पण त्याच्यासाठी आम्हाला एक थोडासा डीप मध्ये जायला लागतं. म्हणजे समजा एखाद्याला एखादी पेट डॉग असेल, पहिले पेट डॉग बद्दल बोलूया आपण आणि मग नंतर बाकीच्या ह्याच्यामध्ये जाऊया. तर आम्ही सिमटम्स पहिले विचारतो की काय सिमटम्स होते, हिस्ट्री विचारतो, खूप डीप हिस्ट्री घ्यायला लागतं आम्हाला, कारण जनावर बोलू तर शकणार नाही. आपल्याला माहितीये की तो काय सांगू शकणार नाही, मला इथे दुखते तिथे दुखते किंवा मला असा त्रास होतोय. वी हॅव टू गो अकॉर्डिंग टू हिस्ट्री, सिमटम्स, टेम्परेचर घेतो आम्ही, त्याचा पल्स घेतो आम्ही, आणि त्याप्रमाणे आम्ही मग प्रोसीड करतो की ह्याला काय झालं असले, आणि आम्ही त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट चालू करतो. पहिले एक नॉर्मल अशी ट्रीटमेंट असते आणि मग नंतर तुम्हाला डीप डायग्नोसिस किंवा तुम्हाला प्रॉपर डिफरेन्शियल डायग्नोसिस मध्ये जायचं असेल तर आम्ही मग ब्लड टेस्ट घे, सिटी स्कॅन कर, एमआरआय कर. ओके, हे सगळं पण करता? हो, सिटी स्कॅन, एमआरआय सुद्धा अवेलेबल आहे पेट साठी, जे माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. आम्ही दुसरीकडे रेफर करतो पेशंट्सला, आणि त्याप्रमाणे मग आम्ही इवन डेंटिस्ट्री पण आहे आमच्या ह्याच्यामध्ये, वेगळे वेगळे प्रकारचं सगळं. आणि खूप डीप ह्याच्यामध्ये करायचं असेल तर आम्ही स्पेशलिस्ट कडे पाठवतो, ज्यांनी स्पेशलायझेशन केलं असेल, ज्यांनी हे कोर्स केलं असेल, अशा डॉक्टर्सला आम्ही रेफर करतो मग पेशंट्स. आणि दुसरे जे जसं जंगलामधनं साप आला किंवा काय आला, तर जनरली ह्यांना असं अचानक काहीतरी झालेलं आहे असं नाहीये. एक ते इंजर्ड, म्हणजे वाईल्ड लाईफची जी येतात ते मोस्टली इंजर्ड अॅनिमल्स येतात. आणि इंजर्ड असेल तर फर्स्ट आम्ही बघतो की वुंड किती डीप आहे, त्याला सुचरिंगची गरज आहे का, जर का तो खूप डिहायड्रेटेड असेल तर त्याला सलाईनची गरज आहे का, त्याला हायड्रेट करायला पाहिजे का, आणि त्याप्रमाणे मग आम्ही ट्रीटमेंट करतो. मग वाईल्ड अॅनिमल मध्ये एकानी प्रश्न विचारला आमच्या रुचिका पाटील यांनी की तुम्ही टायगर वगैरे अशा टाइपच्या हिंस्र प्राण्यांना कधी ट्रीटमेंट दिले का? नाही नाही नाही, कारण ते झू मध्ये ज्याला ड्युटी असते, पर्टिक्युलर झू साठी वेगळे डॉक्टर्स असतात नेमलेले, ते त्याची ट्रीटमेंट करतात, आणि मला कधीही संधी मिळालेली नाही अनफॉर्च्युनेटली. पण मला वाटतं त्यांना ट्रीटमेंट देताना त्यांना बेशुद्धच करावं लागत असेल आणि नंतर ट्रीटमेंट द्यावं लागतं. हो, त्यांना हँडल करणारे हँडलर्स असतात, पण समजा एखादी मेजर काही असेल तर येस, त्यांना ट्रँक्युलाइज करायला लागतं. कारण की जनरली जे असं इंटरनेटवर बघून मी अंदाज केला की त्यांना बहुतेक असं केलं, दुसरा ऑप्शन पण नाही. विदाउट ट्रँक्युलाइज तुम्ही नाही करू शकणार. ओके, आणि मग तुम्ही एक्सरे वगैरे हे ज्या गोष्टी म्हणतात हे फक्त पेट डॉग साठी आहे का, आणखी बाकीच्या अॅनिमल साठी सुद्धा? मोठ्या मोठ्या जनावरांसाठी पण एक्सरेज असतात, आणि माझ्याकडे सध्या तरी आहे एक्सरे, ते स्मॉल अॅनिमल साठी आहे, आणि आम्ही रेग्युलर. यांची जी सगळी ट्रीटमेंट आहे, आता म्हणजे मी तेच प्रश्न तुम्हाला विचारतोय की जी रचना आहे बॉडीची, रचना जी डॉगची आहे घोड्यांची असेल की यांची, सिमिलर आहे का? मग तुम्ही डोस कसा, आता एखाद्या सेम टाईपच्या, कारण पेट डॉग पेट अॅनिमल मध्ये हॉर्स पण येतो, एवढा मोठा हॉर्स, नंतर एक आपली काऊ वगैरे हे सगळे आले. सांगते तुम्हाला, आम्हाला सुरुवातीला जेव्हा फर्स्ट इयरला जेव्हा शिक्षण दिलं जातं त्यावेळेला आम्हाला प्रत्येकाची फिजिओलॉजी शिकवली जाते. तर आता पेट डॉग जे आहे ते मोनोगॅस्ट्रिक, म्हणजे एक सिंगल स्टमक अॅनिमल आहे, तर तुम्ही ते बफेलो किंवा काऊ घेतलं तर त्यांना चार पार्ट असतात स्टमक मध्ये. ओके, तर पहिले ते खातात आणि मग ते रिगर्जिटेट करतात, परत म्हणजे रवन करतात, त्यांचे औषध उपचार वगैरे वेगवेगळी आहेत? जवळपास नाही, मेडिसिन सगळे जवळपास सेमच असतात, काही डिफरन्स नसतो त्याला, फक्त डोसिंग मध्ये डिफर करत, डोसिंग डिफर. ह्युमनचे मेडिसिन याच्यामध्ये पण काही सिमिलॅरिटी आहे? काही काही आम्ही ह्युमनचे मेडिसिन सुद्धा वापरतो जेव्हा आम्हाला अॅनिमल्सचे ह्याच्यामध्ये मेडिसिन मिळत नाही किंवा आम्हाला वाटतं की नाही पर्टिक्युलर ह्याच्यासाठी हे मेडिसिन द्यायला पाहिजे, तर येस वी जनरली टेक ह्युमन मेडिसिन ऑल्सो अँड वी इंजेक्ट अॅनिमल्स. ग्रेट. पण आता आताच्या वेटरनरी फील्ड मध्ये एवढे मेडिसिन आलेले, प्रत्येक ह्याच्यासाठी जनावरांसाठी औषधं उपलब्ध आहेत.
मग त्याच्यासाठी पण सेपरेट एक रिसर्च डेव्हलपमेंट चालू आहे सगळं, त्यांची फार्मसी आणि हे सगळं वेगळं आहे. तर तुमचं आता पुढच्या 10-15 वर्षाचं काय प्लॅनिंग आहे? व्हॉट यू आर प्लॅनिंग फॉर, तुमच्या क्लिनिकच्या दृष्टीने की तुमच्या आगे पुढच्या करिअरच्या दृष्टीने तुमचं काय प्लॅनिंग आहे? आता माझं वय सांगायला नाही पाहिजे मी, पण मी सांगते आय एम लाईक 50+. तर आता नाही पाहिजे तर सांगितलं का? सांगितलं कारण प्रश्न असतात असे पुढचे की अजून नाही सांगूनच द्या आता, तर मी तर माझा मुलगा सुद्धा आता व्हेटरनरी डॉक्टर होतोय, तर आम्ही त्याला नेहमी म्हणत असतो की क्लिनिक मध्ये येऊन थोडस प्रॅक्टिसला, म्हणजे तू नुसतं बघितलं तरी पण तुला थोडं थोडं हळूहळू शिकायला मिळेल. सध्या तो 3rd year मध्ये आहे, तर ह्याच्या पुढची बागडोर कदाचित तो सांभाळेल अशी इच्छा आहे, अपेक्षाही आहे. बघूया कितपर्यंत ते होतं. अदरवाइज आता जे आम्ही करतोय तर आम्ही चालू ठेवू सध्या असं. तुम्ही एन्जॉय करताय सध्या, तुमचं काम जे आहे ते एन्जॉय करताय आणि तुम्ही तुमचं फुल डेडिकेशनने तुमचं काम करताय, तुम्ही प्राण्यांची सेवा करताय, त्याच्यात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पण मिळतंय. तर आता तुमच्या फील्डमध्ये ज्यांना मुलींना यायचं असेल, स्त्रियांना यायचं असेल, तर तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं? तुम्हाला काय त्यांना सांगायचं आहे, मेसेज द्यायचा आहे, पुढे त्यांना करिअर करायचं असेल तर काय करायचं? म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिटर्सला तुम्हाला काय सांगायचं? भरपूर मुली आहेत सध्या या फील्डमध्ये. तुम्हाला सांगते मी की मुलांपेक्षा मुली जास्त दिसू लागलेल्या आहेत. जेव्हा मी ऍडमिशन घेतली होती त्यावेळेला आम्ही फक्त 10 मुली होतो आणि बाकी 60-70 मुलं होते. आणि आता तर ऑलमोस्ट लाईक 50% मुली असतात अँड दे आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन टू व्हेटरनरी फील्ड आणि ते करतायत आणि ऍडमिशन होत आहेत. आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा माझ्या मिस्टरांनी डॉक्टर शशांकनी जेव्हा ऍडमिशन घेतली होती त्यांच्या बॅच मध्ये तर 2 मुली होत्या आणि बाकी सगळे मुलं होते. तर आता तर तुम्ही एक होत्या का? नाही नाही नाही, ते माझे सिनियर आहे, 4 वर्ष सिनियर. म्हणून त्यांना मग ज्युनियर कडे बघावं लागलं 2 असल्यामुळे. असं म्हणायला हरकत नाही. मग डॉक्टर शशांक आहे त्यांची, कारण की ते ऑलरेडी जॉबवर असतात, ते स्वतः फिरत असतात, म्हणजे तर त्यांची तुम्हाला कसा साथ मिळते, सपोर्ट मिळतो? कारण आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसंच एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुषच आहे. डॉक्टर शशांक इट्स हिमसेल्फ इज यशस्वी आहेच ते, पण त्यांची साथ तुम्हाला कशा प्रकारे मिळते? नाही, मला ते नेहमी म्हणत असतात की तू जे काम करते ते खूप चांगलं करते आणि मला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जास्त मग बघावं लागत नाही. मी माझं टेक्निकल कडे जास्त लक्ष देते, कारण डॉक्टर शशांक मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे स्टाफचं म्हणा किंवा बाकीचं सगळं असेल किंवा कुठलं रिनोव्हेशन असेल किंवा काय असेल किंवा नवीन काही गोष्ट करायची असेल किंवा नवीन इन्स्ट्रुमेंट घ्यायचं असेल किंवा सपोर्टिव्ह म्हणून ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला हँडल करता येईल, त्या सगळ्या गोष्टी ते सगळे ते बघतात त्याच्यामुळे. आणि घरच्या लोकांची, माझ्या मुलांची सुद्धा मला साथ आहे की हो आज मम्मी हॉस्पिटलला, जेव्हा मला कधी उशीर झाला आणि मी एखाद वेळेस कधी उशिरा जात असेल तर मला म्हणतात आज काय तू जॉबवर जाणार नाही आहे का असं विचारतात. म्हणजे त्यांना पण माहिती आहे की मम्मी या वेळेला निघतेत आणि म्हणजे मला आवड आहे त्याच्यामुळे मी आपलं टाइम आणि हे सगळं पाळते. आणि समजा कधी उशीर झाला तर मुलांचा हे प्रश्न असतोच. ठीक आहे, आता आपण एंड करतोय क्लोज करण्याच्या आधी मला फक्त एक शेवटचा प्रश्न. घुबड हा जो प्राणी आहे, घुबड समजतो तुम्हाला? आवली. हा आवल, कारण तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकला त्यामुळे तुम्हाला. ओके, तर लोकांना एक तर उत्सुकता असते घुबड हा प्राण्याबद्दल, जो पक्षी जो आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, काहींना त्याच्याकडे बघून भीतीदायक वाटल्यामुळे कदाचित त्याला कम्पेअर केलं जातं वेगवेगळ्या स्टोरींमध्ये. तर तुमच्याकडे उपचारासाठी कधी घुबड हा पक्षी आलेला आहे का आणि तो दिसायला खरोखर भीतीदायक आहे का? कारण बऱ्याच लोकांनी जवळून बघितलेला नसतो, तुम्ही बघितला असेल तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल? एकदा एक इंजर्ड आऊल आमच्याकडे आलेला होता, पण तो जे ऍनिमल रेस्क्युअर लोक असतात तर तो घेऊन आला होता आणि त्यांना एक हँडल करायची कला असते, त्याच्यामुळे त्याचे पंख आणि त्याचे पाय असे पकडून ठेवल्यामुळे आम्हाला त्याला ट्रीट करता आलं. आणि थोडासा दिवसा त्यांना थोडं कमी दिसत आऊल्सला, तो दे आर नॉक्टर्नल, तो रात्री त्यांना एकदम खूप छान दिसत. तर त्यावेळेला दिवसा आणल्यामुळे त्याला थोडस पकडून ठेवल्यामुळे ती भीती तर गेलीच आमची की हा आम्हाला काय करू शकेल,
पण त्याची चोच आणि हे खूपच भयानक असते दिसायला. आणि समजा असं वाटतं की उडाला तर आपलं सरळ आपल्या डोक्यावर चोच मारेल किंवा आपल्याला काहीतरी अशा पंजाने पकडेल ही भीती असतेच. पण जेव्हा पंजे आणि चोच खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे म्हणजे तेवढी स्ट्रॉंग असल्यामुळे आपोआपच भीतीदायक थोडीशी होते. भीतीदायक येस थोडस वाटत असत. पण ते लोक रेस्क्युअर जे असतात त्यांना एक कला असते पकडण्याची, त्याच्यामुळे ती भीती पण राहत नाही आम्हाला आणि आम्ही बिंदासपणे त्यांना ट्रीटमेंट करू शकतो. थँक्यू डॉक्टर सरोज, तुम्ही तुमचा टाइम दिलात, आमच्या एकुडांच्या प्रेक्षकांना बरीच माहिती दिली अॅनिमल्स बद्दल आणि आपल्या नवदुर्गामध्ये आपल्या वेगळ्या फील्डमध्ये कशा वेगळ्या वेगळ्या डिफरंट फील्डमध्ये स्त्रिया इंडिपेंडेंटली स्वतःच्या ताकदीवर काम करतायत हे कळालं तुमच्या माध्यमामधून. तर पुन्हा एकदा तुमचे आभार. उद्या पुन्हा आपला कार्यक्रम आहे 7:30 वाजता आणि उद्या आपल्या देशाची मान उंचवणाऱ्या आणि पूर्ण देशातच नाही तर परदेशात वर्ल्डमध्ये ज्यांनी रेकॉर्ड निर्माण केला अशा आरती प्रधान, ज्यांनी ज्या पहिल्या स्विमर होत्या ज्यांनी इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला कमी एजमध्ये, तर त्या आपल्या बरोबर असणार आहे 7:30 ला. तर उद्या परत तुम्हाला मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही 7:30 ला जरूर या आणि त्यांचा प्रवास बघा आणि कशा प्रकारे त्यांनी ते अचीव केलं आणि त्यांनी कशा प्रकारे ते प्रेरणादायक ठरल्या बाकीच्यांना सुद्धा भारतातल्या. आणखी त्याच्यानंतर बऱ्याच लोक हिंमत केली आणि त्यांनी सुद्धा हे केलं, पण ज्यांनी स्टार्ट केली त्या होत्या आरती प्रधान. तर उद्या आपण त्यांची भेट घेणार आहोत. तर याचबरोबर आजची सगळ्यांची तुमची रजा घेतो आणि आजचा आपला कार्यक्रम आपण संपवतो. नमस्कार.